मागील व्हिडिओमध्ये आपण स्केचअप या सॉफ्टवेअरचा वापर करून फ्लोअर प्लान बनवला आणि त्यानंतर भिंतीसुद्धा तयार केल्या. या व्हिडिओमध्ये आपण दरवाजे आणि खिडक्या कशा बनवाव्या ते पाहू. त्यासाठी आपण 3 टूल्सचा वापर करणार आहोत. त्यामध्ये रेक्टँगल टूल, टेप मेजर टूल आणि पुश पुल टूलचा वापर करणार आहोत. 3D मॉडेलमध्ये मॉडेलला फिरवण्यासाठी माऊसच्या मधल्या बटणाला प्रेस करून ठेवावे आणि माऊसला मागे पुढे किंवा वर खाली फिरवल्यानंतर तुम्हाला मॉडेलची स्थिती बदलता येते. तसेच शिफ्ट दाबून माऊसचे मधले बटण दाबल्यास तुम्हाला मॉडेलला वर खाली किंवा उजवीकडे आणि डावीकडे सरकावता येते. खिडकी बनवण्यासाठी प्रथम टेप मेजर टूल सिलेक्ट करून आपल्याला हव्या त्या उंचीवर आणि रुंदीवर गाईड्स बनवून घ्यावे. त्यानंतर रेक्टँगल टूलचा वापर करून हव्या त्या लांबी रुंदीची खिडकी बनवावी. खिडकी बनवित असताना तुम्हाला जर मेजरमेंट्स द्यायचे असतील तर कीबोर्डचा वापर करून फूट किंवा मीटरमध्ये तुम्ही हे डायमेन्शन्स ॲड करू शकता. खिडकीची चौकट पूर्ण झाल्यानंतर स्पेस बार दाबावा, म्हणजे माऊसचे पॉइंटर सिलेक्ट टूलमध्ये बदलेल. त्यानंतर तयार झालेल्या चौकटीवर एकदा क्लिक करावे आणि टूलबारमधून पुश पुल टूल निवडावा. माऊसचे पॉइंटर खिडकीच्या चौकोनाकडे आणून त्यानंतर माऊसचे बटण दाबून त्याला हलकेच वरील बाजूला पुश करावे. असे केल्यानंतर चौकटीचा रंग बदलतो आणि ऑन फेस असे लिहिलेली छोटीशी खिडकी आपल्याला दिसून येते. असे झाल्यानंतर माऊसच्या बटणावरील आपले बोट उचलावे आणि त्यानंतर स्पेस बार दाबावा. आता परत मॉडेलची जागा बदलून खिडकीची चौकट तयार झालेली आहे हे पाहावे. असे न झाल्यास कंट्रोल आणि झेड की दाबून पूर्वीच्या स्थितीला जाऊन परत एकदा पुशपुल टूलचा वापर करून खिडकीसाठी मोकळी जागा बनवावी. याच प्रकारे आपण दरवाजासाठी मोकळी जागा देखील बनवू शकतो. मेजर टूलचा वापर करून दरवाजाची स्थिती निश्चित करावी आणि त्यानंतर रेक्टँगल टूलचा वापर करून हव्या त्या उंचीचा आणि रुंदीचा चौकोन काढावा. त्यानंतर स्पेस बार दाबावे, चौकोन सिलेक्ट करावा, पुशपुल टूल सिलेक्ट करावे आणि तयार झालेल्या चौकोनावर हलकेच वरील बाजूस पुश करावे. त्यानंतर मॉडेलला फिरवून दरवाजासाठी झालेली रिकामी जागा पाहावी. या पद्धतीने आपण मॉडेलमधील भिंतीवर दरवाजे आणि खिडक्या बनवू शकतो. पुढील भागामध्ये आपण दरवाजे आणि खिडक्यासाठी बनवलेल्या रिकाम्या भागामध्ये दरवाजे आणि खिडक्या कशा बसवाव्या याचे प्रात्यक्षिक पाहू.